गुरुभ्यो नमः श्रीवेदव्यासाय नमः श्रीभारत्यै नमः सरस्वत्यै नमः वायवे नमः ब्रह्मणे नमः श्रीमद्धनुमद्भीमध्वान्तर्गतरामकृष्णवेदव्यासात्मकलक्ष्मी हयग्रीवा सान्द्रानन्दपुरन्दरादिति विशद्वृन्दैरमन्दादरात् आनम्रैः मुकुटेन्द्रनीलमणिभिः सन्दर्शितेन्दिन्दिरम् स्वच्छन्दमकरन्दबिन्दुविलसन्मन्दाकिनी मेदुरम् श्रीगोविन्दपदारविन्दमशुभः स्कन्दाय वन्दामहे कल्याणोल्लाससीमा कलयतु कुशलं कालमेगाभिरामा काचित् साकेतधामा भवगहनगतिः क्रान्तिहारीप्रणामा सौन्दर्यह्रीणकामा धृतजनकसुता सादरापाङ्गधामा दिक्षू प्रख्यातभूमादिविशदभिनुता देवता रामनामा प्रत्यादिष्टपुरातनः प्रहरणः ग्रामः क्षणं पाणिजैः अव्यात्रीनि जगन्ति अकुण्ठमहिमा वैकुण्ठकण्ठीरवः यत्प्रादुर्भवनादवन्द्यजटरायादृच्छिका त्वेधसाम् या काचित् महासुरगृहस्थूणापितामह्यभूत् जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावप्तिदसज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः नमो नमस्ते स्तुर्षभाय विदूरकाष्टाय विदूरकाष्ठायमुहुक्कुयोगिनां निरस्तसाम्यातिशयेन राधसा स्वधामनि ब्रह्मणि नंस्यते नमः श्रुत्या भक्त्या विरक्त्या भजदमलजन औनत्यभूत्यर्पकाय क्षित्यामत्यल्पभृत्येष्वपि कुजनकृत औधत्यभूत्याजकाय कर्त्रे धर्त्रे हर्त्रे हयमुकहरये मुत्रपात्रे नमस्ते तस्मै मनसि धृतकथा विस्मृतौ स्मारकाय व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः कामाक्ष्याः करुणाकटक्षलहरिकामाय मे कल्पतां कल्पनद्वाद्विकल्पस्य कल्पनं परिकल्पय भवति यदनुभावात् एडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च अपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरे तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिध्यन्ति च मनोरथाः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम् धर्मप्रोञ्जितकैतपुत्रपरमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुद्यतेऽत्र कृतुभिः शुश्रूशुभिस्तत्क्षणात् భావత మహిమా అపరంపారత్యద్భుత్యాస సంక ధ ధర్మ ప్రోంజితైతవోత్రరమో నిరవత్సరాం సత వేదం వాస్తవమత్ర వస్తు శివదం తాపత్రయోన్మూలనం శ్రీమద్భాగవతే మహామునికృతేం వారైరీర సోహృత్ अवरुद्ध्य कृतभि शुश्रूशुभिस्तत्णा भागवतान एक महा महिम कसन की कौन श्रीमद् श्रीमद्भागवत श्रवण करता कौन भागवत ऐकता कौन भागवत निष्ठ दरता कौन भागवत प्रीतीन श्रवण करता मनन करता निधिध्यासन करता अध्ययन करता पारायण करता ते कृष्णानं उडगास तत् क्षणारी, तंगेले सर्व पाप शमन जावनो सर्व केलं तस दोष एक क्षणमात्रान, क्षणभंगुर जावनो नाश जाऊन की कसल्यामुळे हे भागवत परमपुराण परमहंसांक मान्य जाऊन असं तसले अद्भुत शुकशास्त्र ते ऐकल मात्रानची పిబతం భాగవత రసం ఆలయం ముహురహో రసికా భువి భాకా అం భాగవత పనకర్తరంపట తదైకతనస్ భగవత్చరణ సన్నిధానా సేవ పవై సర్వ దోష పరిహారేద్యాస సంగీ అసలే శ్రీమద్ భాగవత ప్రారంభ జాళరి మహాభారత అట్ట దివస अठरा दिवस युद्धांतो पांडव विजयी जलेच कौरव परास्त जलेच समस्त कौरव धुरीपडे जाऊन गेलेच भीमसेनाल पेट्टाक कृष्णाल सारथ्यांत समस्त पांडव विजयी जल्ले वेळारी अठरा दिवस युद्ध जल्या त्या पुष्करणी सरोवर तटारी జా భో జాంగ జో రక్తస్రావ బస్ హౌత యమయ భక్త దుర్యోధన వళవళతనావ్యత విమూ జాను అయ్యో అమ్మి సమస్త వినాశన గెల్ మూ నాశా గురాలోచన దుఃఖ భక్త అసన్ యమయన్ భక్త అసనా द्रोणाचार्य आल पुत्र अश्वत्थामु अश्वत्थामू योन गे राजा जी राजा महाराजा कौरवेन्द्रा तुक जई तुक जयकार दुर्योधन मरचा पड़ा दिसना कान समयना अंग प्रत्यंग समस्त क्षीण क्षीण जाऊ गे मक य जयकार निंद कर ना प्रभु ते पांडवान मेगेल अन्नाक द्रोणाचार्या कपटान मारले तन्निमित्तान हाव तंक कशी तरी केनाप्युपाये न सहस्त सर्वे पांड सुतान पांडसुतां विनश खरी उपायां तंक नाश कर का प्रवृत्त जला तुम्ही आज्ञा देऊ का म्हणत दुर्योधनो तगल हातू काढ न सांगत के मक भाष दी तो पांडवांक मारता अश्वत्था अश्वत्थामान सांगचे पेट्टा सांगले पांडवां मारता म्हणून सुलभ पांडवांक मरचे द्रोणाचार्याक भीष्मार्याक कृपाचार्याक धव्याचार्याक महान 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 आचार्यांक कोणाक त्या पांडवांक आपुडच्या जन्म

हे हस्तिनावतीनं तांगे साठी तांगे यदुर्र बांग युद्ध करत पराक्रम भीष्माचार्या तसलांक जेष्ठांक श्रेष्ठांक उत्कृष्टांक प्रेष्ठांक साध्य नाशिया हा एक सान बालक साध्यवे। ना साध्य काम कर कशी आमगेल कुल त्या पांडवां नाश केल की शंभर पांडवांक कौरवांक कसे नाश केल की तशी तुवे पांडवाल संतती नाश कर का भाष दी म्हणताना ना द्रोणाचार्याल तो अश्वत्थामो ते दुर्योधनाला तर् दवर्ता भाषेतना हो कलिस्वूपी कलिलदासो कलिलशूतो कलिवंशावतंसु दुर्योधन तगेल प्राण उत्क्राती प्राण अधो मार्गाच्या अन वत्तस्के गमिष्ये तत् अधोमार्ग निय कल्यावभाषेन सुतल्यमान विजयध्वजतीत बरे तगेले अधोगतीच्या अधोमार्गाच्या प्राणवायूवतना अमंगल कोल्या शब्द एक पट अत्यंत अमंगल जाऊन हिनायमान मृत्यू संप्राप्त जाऊन तो गेला हांगा अश्वत्थाम विचारा पडला आता मारची कशी संत ती मारची कशी हंगा रात्री झाल्या शिबिरांत पांडवाल चरडूव पंचप्राण निदिंच गे एक शिबिरां पांडव पुत्र नीटल्याची अनेकांतो पांडव निघल्याची एकत्र कृष्ण अशी त्या त्या शिबिरांतो हांगा पा, पांडुल नात्र म्हण पांडवाल चरडू व द्रौपदील समस्त सत्पुत्र रत्न निद्रा अवश्य जाऊन आशील वेळारी हो दुष्ट दुरात्मो व्रात्य नृशंसू जाऊन आशील तस अश्वत्थाम ब्रह्मबंधू नागास्त्रानं त्या निधील समस्त बालकांक भस्मसात म्हणजे थईची मारून उडेत असा आणि धावन पलायन करत काय मुग्धोपी जाता मृतमम्यमाना समस्त ते पांडवाल चरडू व निद्यलकडे नची कृष्णार्पण मोरून गेल्याची हांग प्रात काला री ब्राह्मिमुर्तारी उड् येऊन द्रौपदी जागो का म्हणून पळयले री कोणाक हलवच्या गेल्या प्राण पक्षी उड्डून गेल्या कलेवर शव मात्र असच त्या नितल तसल चरडूवा पळव कृष्णा 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 म्हणून आपईल तिने रडच्या लागता आक्रंदन करच्या लागता सज्जनांक केदना केदना त्या वेळार उडगास येऊची परमात्म्या कळोच ती द्रौपदी बॉब घालते कृष्णा म्हणून युधिष्ठिरा आपईल ना तिने पांडवांक प्रथाक पार्थाक आपलं ना अथवा हे पांच पांडव कोण की कोणाक केवळ कृष्णा गेले बॉब ऐकताना पांडव सहित श्री कृष्ण परमात्म ते शिबिरांवून पळताची पळल्या मुग्ध मुग्ध बालक पाप तारुण्यांत पाय दवरता मात्र तांक सर्वांक कोणकी मार उडयले कृष्णा आता हा कशी जीवन करू रे म्हणून ती रडतना कृष्ण विचारा पडला पांडव समस्त विचारा पडलेची आम्ही युद्ध जिंकली विजयी झाली म्हणून लेखचे युद्ध पूर्ण झाले म्हणून लेखतना आमक गोतनाशी कोण तो शत्रू असा अदृश्य शत्रू हे काम कोणाला फाव समस्त कोण कोण शत्रू असा की सर्वांक नाश केल्या सर्वांक परास्त केल्या सर्वांक संहार केल्या हो नवीन शत्रू खन आयो म्हण चिंतन करताना कृष्णान म्हणके हे मारील पळल्या रे क्षत्रियाल काम नये क्षत्रिय युद्ध करताच हे मारील कोण की म्हणल्या रे खे की भटमामन ब्राह्मण असं भाव कसल्याक ब्राह्मणाल काम हे इतले बुद्धिमंत तेन निद्दल चरडुवांक मुग्ध चरडुवांक जर मारणो डोका झाल्या रे कोणता यक्लोच द्रोणाचार्य पुत्र अर्जुन अर्जुनान उट्टा राबून मळके कृष्णा हा तार शिवाय नुत बसना नावे अग्नि प्रवेश करता म्हणून अभिमन्यू मारताना तशी ताणे प्रतिज्ञा घेतली पर्यंत सूर्यास्ता किंत सुरवे जर हा अभिमन्यूल मारिल्यांक मारना जले री शाल्वादिकांक समस्तांक हाऊ मेगेल देह अग्निक दाम त्यावेळे कृष्णाने रागिल तका हांगाय तशीच गर्जन करत काय अग्निप्रवेश करता हा मारनो सिद्ध ताका जायत म्हणो रथार बसून कृष्णा म्हणून आपलं काय अधिकार वाणी अर्जुनाक पांडवांक हे कृष्ण हे यादव हे सखेती हे कृष्णा हे यादवा हे सखा रे अन कृष्ण हात जोडसून राबत असेल अणा संत सांग युधिष्ठिराक परमात्म अखिलांड कोटी ब्रह्मांड नायकू यऊन हात जोडसून राब का जले रे कसल एक नमुने सलग परमात्म केवल प्रीतीनं भक्तीन मात्र बंदित जाता दुड्डी दिया कसं ने हरकत सांगून घे कसं ने हे सामान्य व्यावहारीक हे देवा आम्ही पळयता जन कस कसल असे म्हणून सांगून देवा म्हाका चांग झाले रे नोकर मेळा रे के कुमकुमार्चन करता लाख रुपये नोकरी मिळका दोन रुपये कुमकुमार्चन कर खंची लायक म्हणून कळना ते केवल सेवा कसल जाय म्हणून करची नाही

ద్రౌపదిక కేశరాశి ధమ్మిల్ తండూ నూ కౌరవ కురు సభే హాడ కతే పండ్ పడైనాైల కోణే కృష్ణా కృష్ణ పౌతా పరమాత్మకిట్ల దయాలు తుకా సంగు ఋషి దుర్వాస ఋషి నదీంత రాబు సంధ్యావందనంగ తంగల్ కౌపీను कलचून उदकां गेलं भायर भार कशी नग्न हे धुरच्यान पळले कोणे द्रौपदीन तिघे शर्ग एक सान वस्त्र काढ न ती उदका सोडलं खच गुट लावून घेऊन दुर्वास भाऊन म्हणता हे कोण म्हाका दिले की वस्त्र हजे अनंतपट्ट तक मेळो ते पुण्य म्हणजे आम्ही केलेलं सान पुण्य आमक कितलं परमात्मा अनुग्रह करता म्हूण देवाक आणि कशी प्रे प्रेम करचे सुदुराचारो भजते माम अनन्य भा कसलो दुराचार्य असं तो अनन्य जाऊ परमात्मा चूक जल रे क्षम कर म्हणून एक पटी म्हणा त्या समस्त अपराध एक क्षणार परमात्मा नाश करत अथवा त्या माफ करून त्या प्रीत करता हेच मूल तत्व परमात्माक जायशील तुमगेल हे वस्तु नये स्वात्मनस्त पूजा स्युद्ध मनोवाक्काय वृत्तय मनोवाक्काय वृत्तीन पूर्ण कोण शरणागत जाता तत्सल्यांक देऊ नंतके सांगेल आज्ञाप्रमाणे म्हल्याक महात्मजन कसं सांगता देव चलून दि नारद एकत्र सांगता अहम भक्तपराधीन परमात्म सांगतके नाहम वसामि वैकुंठे अथ ख ना वैकुंठांत ना अथवा ब्रम्हचंद्रादि कालांतु ना सत्यलोकांत ना, सत्यलो ना हा असैी योगिना हृदय पिच थैवैना मदभक्ता ये येती त्र तिष्ठामी नारद मेगल भक्त कृष्णा 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 म्हणून मुग्ध जाऊन आपयता की थयन रप्त कृष्ण भागवत दशमस्कंद तू गोपिका स्त्री खंच करतली खंच गायत्री जप केलं खंचदान पुण्य केले काय ना मनोवाय वृत्तीने त्या अर्पण केलं खळारी कृष्णाने इंद्रचंद्र तां इंद्रचंद्रादि दुर्लभ जस आनंद दिला म्हणून भागवत वर्णन करता मुखार आम्ही हांग सांगत तात्पर्य भक्तपराधीन परमात्म त इच्छा पावन करना केवल भक्तीक प्रीत पावतल तो देव स्तुतिक प्रीत पावतलो अर्जुनाक सारथ्य घेऊन सदूच्या बाहेर सरल्याची अश्वत्थामा सकाळच्या सांजेर झाल्या रथात तीव्र वेगार वतना दूर अश्वत्थाम दिसतच काही तगेल रथार बसून वतस ताका हिबाल सुनो ताक माक्षी पडणू त्या धरच्याक सरभस जाऊन वतना तगेल ते घोडे अश्वत्थामाल रथा घोडे थकून राबताच आत्ता प्राण संकट आयोन तो ब्रम्ह बंधू अश्वत्थाम थई बैसून आचमन करनो करू बापसुले पितृपरंपरा प्राप्त ब्रह्मास्त्र अर्धमात्र मात्र विद्य गत शिल कितली विद्य म्हणले ब्रह्मास्त्र आवाहन करच्या करत शिले सोडच्या कळतशील वापास घेऊच्या कळणारशिल काही ता अर्ध शिकिलो अर्ध पंडित मस्त शिकताच्या

थीम मुन गेला कहीं भिवनो कृष्णान मल कहीं भिवना कर तू ही ब्रह्मास्त्र सोड़ पड़व्या अर्जुन आन कृष्ण कश संगत की दश बस उन प्राणायाम करनो आचमन करनो नो ताने ज ब्रह्मास्त्र सोड़ दोनी ब्रह्मास्त्र एकत्र भागवत वर्णन करता दोनी ब्रह्मास्त्र एकत्र योनो एक ताज शुष्मा शाले ने संपत्ति विलुप्पंग कत्वारी प्रसाद गुण पड़ोनो ब्रह्मांड और की कितकी है तेजस्सांत मुन्लेक्तना कृष्णान मळके अर्जुना दोन्हीच ब्रह्मास्त्र पुनरावरण करून घे ती विद्या केवल अर्जुनाकता अश्वत्थामा कळणारशि निमित्तान ते दोन्ही ब्रह्मास्त्र वापास घेतना हा धावून ते अश्वत्थामा धोरण शेंडी रथा गाली बांधून चक्रा नरळीत नरळीत बांधूनर् तांडून तांडून समस्त सक्का ओलांडून हाडता पांडवाल शिबिरां तू हाता पाया गाय गेलेच रक्त होवत असा तोंडार दिव्या मरण सूतक छाया अश्वत्थाम भिवून गेला आतमेगेल जवंगा लटू पिंदून गेलेच कडकडत हे पळयत असा कोण ती द्रौपदी ब्राह्मण कशी करचे म्हणून आम्ही जर अशी रे आम्ही कृष्णाल भक्त म्हणून ब्राह्मण प्रिय नाही होतो ते ब्राह्मण प्रियाक आराधक द्याशील ब्राह्मणांक न तर पळतना अर्जुनानं खडग काढले काय भीमसेनान म्हण काय मार रे का। मार म्हणताना बाहेर सरला मारच्याक अर्जुन ती मध्य येता अर्जुना कोणा मारत रे कसल्या मारता ब्रह्मबंधुर्न हंतव्यो कसलो असत ब्राह्मण म्हण कोण असहरहस्योधनुर्वेदे धनुर्वेद धनुर्वेद आयुर्वेद चतुर्वेद कोण तुक सहरहसिल्य की सवयु महाद्रोणी प्रजारूपेण थिष्टती तो द्रोणाचार्याल्पुत द्रोणी हां पूत जाऊन राबला गुरुवत् गुरुपुतू पूत गुरु समान कै म्हल्याक सोंडी कृष्णाक निमगेल काय कसन करचे म्हणून कृष्णान म्हणजे बदच ब्राह्मणा मारच्या ना ब्रम्ह हत्या दोष महान अक्षम्या अपराधात एक जाऊन आश दोष म्ह कृष्णान म्हणलं ताका मारचे समान कसं नये ब्राह्मणांक मारचे म्हणजे अर्थ कसं नये मारचे म्हणजे शिक्षा दिवची कशी म्हणून तुम्ही सांगता एक एक कडेन एक एक चिंतन असं पण सूक्ष्म जाऊन सांगल्या ब्राह्मणांक शिक्षा दिवची कशी म्हणे वपनम द्रविणादानम थगेल केस शेंडी काढची के शेंडी तासून उडवचे के आता जनान तास का म्हणत सुरवे तासून घेऊन सोडताची ब्राह्मण कोणी दोन शेंडी इतले आम्ही ब्राह्मण असत कोणाच की पळया ब्राह्मण बटमाम बटमामने ब्राह्मण म्हणजे समुदाय सर्वांकच काय शिखा मंडल कोणाक ना किती आम्ही शिक्षित जाऊन आयले तुम्ही आम्ही शिक्षा देऊ का म्हण नाय शिक्षा देऊन येतात वपनम द्रविणादान स्थानादान भ्रष्ट करू तां सव न पेटवचे तांका मारचे ना कसं लेखी म्हणा ते ब्राह्मण म्हणून लेखून ते ब्राह्मणा भीतर ब्रह्मण्य देव कृष्ण वास करता म्हणून लेखून महाभारतांतू द्युत क्रीड करता बसला युधिष्ठिर सर्व हरलके नूतपसून पळे तसं भीमसेन मधवाचार्याला निर्णय कितले छंद पळया आमक जीवनात घेऊच्या कितले मेळता म्हणून सांगचे एक उदाहरण दीत तुमकां द्युतक्रीड करतना नत बसून पळतस काय भीमसेन गतनाव भीमसेनाक वायुदेव सर्व जलकी कृष्णान निमगिल काय अरे भीमसेना तू शिक्षा दिवची नाही तुक लड्क भीमसेनान मळ द उत्तमे वचशा शिक्षा मालगडे आमगे किंवा कोण उत्तम वय केुकताचीच कोण चूक ना म्हटना क सांग सांगता के तू अशी चुकला त्याची तां शिक्षा मालगड्या ना चुकील वेळारी अशी तुम्ही चुकले म्हणून सांगचे शिक्षा युधिष्ठीर मेगेल किंवा मालगडा तो चुकला अण्णा तू चूक केले म्हणून सांगचे शिक्षा मध्यम समान असल्यांक झोर करता के

पांडवाल चरडुव, त्या प्राण बालक मुग्ध मुग्ध जाऊन आशिले तंगेले शवसंस्कार दाह संस्कार करून येताना श्री कृष्ण परमात्मा म्हणालो यया अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ जाऊन आशिले तस भरताचार्य भीष्माचार्य शरपंजरारी कुरुक्षेत्रारी मेघेल निरीक्षण अनुक्षण परिक्षण शिक्षण गोस्कर रबला यया तक उद्धार म्हणले कोण द्रौपदी सहित पंचपांडव संहिता श्री कृष्ण परमात्मो ते शर पंजरारी निद्रावस्थ जाऊन ते शर पंजर कितले दूख दित की मलेरी एक स्थान सोडला रिक्त स्थान पूर्णांगा घाई जाऊ तरी कृष्णा 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 म्हणून भीम भीष्माचार्यो सत्यव्रतो द्युनामक वसुमण मध्वाचार्य तंगेल महाभारत तात्पर्य निर्णयान तंका तांका विप्रशापा निमित्तान अष्टवसु नायक जाऊन द्युनामक वसु शापग्रस्त जाऊन भीष्माचार्य जाऊन आठशे वर्षात आयुष्य पूर्ण आयुष्य घेऊन आयलेलो आज उत्तरायणात कालो संक्रमण कालो वेळारी श्री कृष्ण परमात्मा तक मोक्ष दिवचे घोस्कर भक्तांच उद्धार करतल नारायण श्री कृष्ण तर शरपंजरार आशिल्लो सलो पांडवांक अत्यंत प्रीत ज्येष्ठ भीष्माचार्या सांगत काय हे आचार्या दोळे सोड रे भीष्माचार्य दोळे सोडता दूख नव दूख असा दूख ना म्हणणे दूख असा मात्र दुःख ना दुःख सांगा का। हा काल एक शब्द वापरिलो देहाक सुख आणि दुःख आत्मा न आत्माक काही निर्वलीक जाऊन असे देहा मात्र हे जाऊचे देह त्रिगुणात आशिल्ले सात्विक राजसिक आणि तामसिक म्हणले आत्मस्त जान विचार केले रे नाही हे देह गेले हे देह यत्ता हे देह वत्ता अनेक देह येता अनेक देह वत्ता असं असताना हा चिंतन करणार पळया दुखेंत दोन नमुना एक जाय जल दुःख एक नक जलेल दुःख जाय जलील दुःख खंची गे नकलील दुःख सुरवेत पळया अशी जी मल्लेश्वरात पेंटेंत येतन तुम्ही पाया कांट लाग विश्वम विष्णूर्व षटकार रोडार अशी कांट लागले रे त्या कांट्या इथलं जोर करून विष्णू सहस्र नाम तोंडायला त्या कांट कोण उडायला की ताकीतलं जोर करणं तो कांट काढ येणं तो कांट आनी खै पळल पळया त्या वाटेमध्ये वन दवरतात की त्या का अनेकला लाग माक लागल्या की तो अनेक चार जण लाग गो कोणीची फातर पाया लागले रे तो पातर काढणं माक लागले माक लागले नव्हे आणि चार जण लागो म्हण तई असो तो पातर काढ नाच कोणी जण कसं लॅक मनशाक नक्क झालेल दुखती आणि केलं दुःख असे जाय जाव का जाव का जाव का म्हणजे दुखी सांगचे वेगांचे म्हणू सोनार आल अंगडी वचा ज्वेलरी आंगडीक बायल मनशा समोर कळत ते कान वज्रा कुटीक दवरतना कांट घेऊन तो त समजोप रे आम्ही कान ने भांगरा दूक नेवी ती कांट जाल्यार दुख दुखीची ती जावका म्हणून घेवची दुख ती नाक म्हण ने मक्क जावका ती दूक नाका तोप आता दारल्यान सुर केल्या डांका तोपच्या हंगा माथ्यात तोपताच गळ्यार तोपताच कन्नार तोपता कडेन तोपूंक मेड़ तोप किती कित्याक ती दूख आमक जाऊ का दुःखेनं दोन ना म्हणून आत्माक तेन्ना दूख जायना ना जाता मात्र ती दूख जावं का ती दूख वे प्रसव वेदना बळां ति दूख जाताना अयो कसले जाय म्हूण दिसता काय बायल मनशांक चढ झाल्यानंतर ते त्या आले तोंड पळयतना जाऊच्या आनंद कसं तशी हे देहाक मात्र ते दुःख नी सुख आत्मान विचार केले री काय ना म्हणून बिडु मन भवाख्य उरगर तिलीनी मडी दुहो ई अंगा हे शरीर नश्वर म्हणले कुनू हां तू कसलेच तादात्म्य नाशी कोण आत्मस्थ जाऊन विचार करत की तो स्थितप्रज्ञ भगवत तू क्षेत्रज्ञत्व आणि स्थितप्रज्ञत्व म्हणले दोन महान गुण श्री कृष्ण परमात्म जगत्तांक योगी कर्मसन्यास आणि मोक्षसन्यास आदी प्रकरणात सांगून दिस तसले तो महान जीवात्मो दुनामक वसु परिपक्व अवस्थेन तू ते शरपंजरार नला देहा मात्र दुखी दोळे सोन पळता कोण श्री कृष्ण हे देवा आत्ता उडगासा रे देवा तुकेल म्हणाल आत्ता मेघेल उडगास येऊची वे तुका हो जीवात्मो वळवळता आणि किती दुःख भोगचे नवस सहे कृष्ण आणि दुःख बघच्या आजन्म पर्यंत मरण पर्यंत ब्रह्मचर्य व्रत पालन कर आठशे वर्ष चारशे वर्ष ब्रहस्पत्याचार्या वचन धनुर्वेद आयुर्वेद स, चतुर्वेद समस्त शिकून प्रवीण जाऊन हांग भरतकुला केव रागच्या मात्र आत्ता मग वर म्हणत ना पांडवांक अत्यंत प्रित्यास्पर्द जाऊन अशील भीष्माचार्याला पादा अरविंद पंच पांडव पडणू रडताच हे पितामहा हे धाता धाता समस्तांक राखतल्या लाक्षा भवनांत रक्षण केलं तसलो कुरु वंशात आय तसं धृतराष्ट्राला दौर्जन्याक आमक सर्वांक रखून होड केलं तुक्काचे मी मारले मू म्हणून पावताना तो भीष्माचार्यो स्त्रीधर्म राज धर्म धर्म अशी नानाविध धर्म सांगून देऊन तांक उपदेश देतो श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाक बाण मार म्हणून सांगले नेल्ला क गंगा देवी आवाहन करू उत्तरायण पर्व कालारी संक्रमण कालारी मोक्ष मंदिर भक्तांक उघडत काय पहिले दुवापरांत आता कलियुगांत आणि ते आत्ता ना मध्य ना तो जीवात्म ज्युनामक वसू भीष्माचार्यू इहत्र देह सोड़नो मुक्ती मंदिरा पावला तक पावनो समस्त पांडव यता असताना कुंती देवी खैकी आशिली कृष्णान मळ पांडवानो मेगेल काम झाले तुमक राज्यय मेळले समस्त विजयी झाल्याची चंद कोण राज्य करा म्हणून सांगू सा। ने म्हण का तू खात रे कृष्णा हा बाहेर सरलो खर सरलो मका घर संसार असू बाबा बैल चडू असा तुमक मात्र ने तुमक एक बैल पाच जणांका तशे सोळ हजार बैला सोळ हजार बैलांक कितले चडू म्हणल्या गेला भागवत दशमस्कंदांत वर्णन येतात उत्तरार्धांत कृष्णा कितले चडू म्हणून नाव उडगास करच्या पुरवठ तितली चरडू मका तितलो काल परमाईश, हा खंचे पूर्ण पूर्ण करचे हा भायर सरलो द्वारका का म्हणून कृष्ण रथार बसता म्हणतना कुंती देवी अभिमन्युल बायल विधवा भरती गर्भिणी जावन आशिली उत्तरा देवीक तांडून हाडतस हाडतस कृष्णा 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 तम तांडून हाडतना बळ बळबळ रडता ती रडता उत्तर रडत असा कृष्णान हे पळले दारुण दृश्य हृदय विद्रावक बळ नो म्हणाल कसंजले अपि ग्रावारोदि दलती वज्रस्य हृदय ते दारुण दृश्य पळ तीन वळबळचे भरती गर्भिणी ती सांगता कुंती ही उत्तरा विधवा आम गेल आमगेल पांडवाल अंतिम वृक्ष बीज वृक्ष बीज संतान त्या हे दुरात्मान अश्वत्थामान बाण सोडल्या तांतू तू बाण सोडल्या राखरे परमात्मा म्हण मन म्हणतना श्री कृष्ण परमात्मा ऋषिकेश रूपार्थी गेल गर्भांत प्रवेश करून ಉತ್ತರೆಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಸುತ್ತಿ ಮುತ್ತಿದ್ರವನ್ನು ವೀಚಕ್ರದಿಂದ ನಿಜ ಭಕ್ತ ಪರೀಕ್ಷಿತನ ಕಾಯ್ದು ಲೋಕಭರಿತನೋ ಕೃಷ್ಣ ಅನೇಕ ಚರಿತನೋ ಉತ್ತೇ ಉತ್ತರ ಗರ್ಭ संपूर्ण बांधून घालत ते अस्त्र निस्तेज करच्या श्री कृष्ण परमात्मा त्या तु आवृत जाऊन व्याप्त जाऊन ते, ते अस्त्र निस्तेज करताना ते शिशु कसल धन्य कसल मान्य पळया थईची वैरी सकल आजन बाजून पळल्या रे इतोपी कृष्ण हा परतपी कृष्ण तर हो ज कृष्ण हा हा जयदेव कवी गीत गोविंदां बरेता ते पट्टांत असताना वैर पळले कृष्ण अजून पळला कृष्ण बाजून पळले कृष्ण सकल पळले कृष्ण ख हो पळले कृष्ण म्हणजे परितहा इक्षती सर्वत्र कोण कृष्णा पळेत की तोच परीक्षित सर्वत्र कोण कोणा कृष्णा कृष्णाक परीक्षित आमक सर्व कडेन कसं दिसत की आम कोण आम्ही परीक्षित देव काय झाली सर्वत्र कृष्ण दिसका विष्णू रात म्हण नाव दवरता तिका त्या गर्भांत आशिष विष्णून कोणा रक्षण केल्या तसं विष्णू रात म्हण नाव त्या गर्भांतो त्या चरडाक सुरक्षित करून श्री कृष्ण परमात्मा आशीर्वाद देताना कुंती देवी एक श्लोक सांगता कृष्णाय यादवेंद्राय ज्ञानमुद्राय योगिने नाथाय रुक्मिणीशाय नमो वेदांत हे कृष्णा यादवेंद्रा हे, हे नाथा जगन्नाथा आमक सर्वांक रक्षण करू भरती प्राये रिची मेगल म्हण गेले रिची हे चेडुवांक राखून हांक विजयी केलं देवा तुक नमोन महा म्हण ती प्रार्थना करताना कृष्ण सांगता हे कुंती कसंजाय निमगे दित्ता तीन सांगले काय दिवचे असल्यार कृष्णा मग कसं जाय म्हण नेमगी तु वय खंडीत देतव दिमगी मग गेली संबंधित तू आणल बहिणी कसं जाय नेमगी ती सांगता मला दिवसं असल्यारी आणि स्वल्प दुःख दि रे आणि तू तात्विक अर्थ दुख दुःख आणि सुख सुख दोन्ही समान म्हणले एक्का जीवनात तो आमक कशी सुख सुखबंदा गाने समर्था दुःख बंदा गा हरिय माटा सुख आय वेळा कोणाल निमित्तीन मेगेले गेले म्हणून हाव केले मेगेले, मेगेले मेगेल बैल मेगेल चरडू मेगेले 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 हाव केले हाव केले के के इथलं साम्राज्य हाव बांधले इथलं व्यापार हांव केले हांव केले हांव केले स्वल्प लॉस जेवो स्वल्प रीण जव चरडवान स्वल्प कसं नाव उद्धार करून पेपरायो तश रुजन येवो देवान कसन अन्याय केलो ऐकला की हो ना शब्द हो तुम्ही देवान निमित्तान मेगेल निमित्तीन म्हणता त्यावेळे ना सुख आणि दुःख एकच म्हणले काय वास्तविक जाऊन पळया एक कवी बरेता महाराष्ट्र संतो कानो पात्रा कसन म्हणत म्हणजे एक अभंगान सांगतात सुख आणि दुःख समान रूपार पळव का तोच स्थित प्रज्ञ दुःख आयलं म्हणजेरी देवाल आठवण देवाल उडगासू देवाल स्मरण चढ जाता म्हणल्याक देवा दुःख दी म्हणत काही ती तात्विक जाऊन पळली री संसार मल्लेक एक गार्डन उद्यान तक माली कृष्ण माली तो सुख म्हले गुलाब दुःख म्हले कांटे वास्तविक जाऊन पळया ते सुख राखचे कोण दुःखान सुखाची अनुभूती दिवची खंचे दुःखान कांट्याशिऱ्या निमित्तान गुलाब ते काटे ना गुलाबाच कसले कोणी काण वर तसे काट्यास म्हणून चिके भय तशी तुम्ही कोड खाया ताजे नंतर गोड खाया आप जेवणा बसतना गोडस गोडसाण कळका गोड गोड म्हण कळका झाले रे सुरवे तीख खाऊ का तीख जिब्बे का जिब्बेक आजिकच उडपी ब्राह्मण आले एक संप्रदाय हा पळताच ते केदना जेवतात आणि समोर तिक जवताचे दोन तीन नमुने स्वीट असतात त्यांना ब्राह्मणांक त्या वेळा एक स्वीट खाताना अनेक स्वीट स्वीटनेस कळना म्हणल्याक स्वल्प उडदा पीठ का कालवून दवरत ते उड उडदा पीट जिब्बे घसटून वळारी ते, आ... ते स्वल्प कही ए... कटू ते कटूक जेवण असले ते जिब्बे जर एक स्वीट खाताना ताजी गोडसाण कळतं दुःख भोगल्या री सुख कसं म्हणून कळता नाव सुख सुख नित्य सुख असले रे कसं आनंद म्हणत परमात्मा सुख देतल तू दुःख दितलो तू, तू म्हणत दोन्ही दी कशी दितकी ते प्रसाद। तेन त्यक्तेन भुंजी तामागृत कस्य स्विधनम तेन त्यक्तेन तेन दत्तेनं म्हणून तो कसं दितकी ते भोगा अन्य राजा दिया मुखार हड्ड दी 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 म्हणजे प्रवृत्ती नक्का पूर्ण रिती परमात्मा शरणात जायाम ती कुंती तशी म्हणताना ना अनुग्रह तिका अनुग्रह करू रथार द्वार वतन द्वारकावतन द्वारकांत राजोचित जाऊन स्वागत करत सजी श्री कृष्ण परमात्मा आईला म्हणू योग्य जाऊन असा रे नाविध त्रंगतंगरंगा मंगला तुंगतरंगित मंगलान्विता ये अमंगला नाशय परमात्मो ते परममंगल जाऊनशील परमकल्याण ते द्वारकाधीशुद्कानाथो थे राबो नो समस्ताक महदानंदीचेंग मस्त दिवस जले कृष्ण परमात्म कश्यसा म्हणून पळव का म्हणून राज्य शासनात तू तल्लीन जाऊन तसल तस युधिष्ठिरू ताक नाला अभिमन्यू चरड जला त्यावरल्या रात परिक्षित म्हणून विष्णून कोणाक रक्षण केलं गर्भस्थ जे तसं शिशू रक्षण केले तसडात विष्णुरा म्हणून दौरल्या परीक्षित म्हणून दवरल्या तसल ते परीक्षित जन्मायल आय नवीद गोदान भूदान तिलदान दशदान विचारताच विचारतात मेघेल ना तू कशी जगता ना तो रंतीदेव इतिख्यात महान 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 कशा सज्जन तशी तुगेल ना तू जता भीमसेनावरी बलाढ्य युधिष्ठिरावरी बुद्धिमंत मानधातावरी देवकार्य सशक्त असल आपल्याला मृत्यू तक्षका निमित्तान मात्र मृत्युकालारी त काहीच दुःखदानाशी मोक्ष मार्गावर वल तस अर्चिरादी मार्गावर वतल तसल महापुरुष जाऊन येतात अशी त्या चरणा सांगल्या हांगा बहुकाल तो कृष्णाक मेळील ना म्हणले कोणू पेटयतस तो कृष्ण म्हण पळवच्याक हांगा सोळा वर्ष झाल्याची परीक्षित राजा विवाह घडेल्या इरावती म्हणली सांगाती जन्मेदया चार चरडू जन्मा येत असेळारी हांगा अर्जुनाक कृष्णाले వర్తమాన్ గోస్ ద్వారకా ద్వారక పేటిష్టిరేళారి అవిధ దుశక దుస్వప్న పను ఆగ కలియుణ సర్వ పడైతా యుధిష్టిరు హా శ్రీకృష్ణ పరమత్మ ద్వాపర ఇహత్ర లీల సమాప్త కను परमधाम तगल निजधाम वैकुंठात प्रस्थान करच्याक महानिर्याणाक सोडून गेला हंगा भीश भीम आणि अर्जुनो बाहेर सरून येऊन पांडवाल अधिपती जाऊन असले दु समस्त धर्मराजाधिकांक सांगता अस्माकनाथनाथ अनाथेन लियते कृष्णपी परम प्रीत दिव्या यातो महिज श्री कृष्ण परमात्मो अत्यंत प्रित्यास्पद जाऊन आशिला आमक अविनाभाव संबंध आम्ही ले ना कृष्णा कृष्णा आम्ही ना असल तो कृष्ण सोड निजधाम वैकुंठा प्रस्थान कोण गेला म्हण विचार ऐकून आणि पुन्हा कृष्णान सोड एक क्षण झाले रे आम्ही रपच्या ना अशले ऐकून पंचपांडव बस्कार नातवाक परिक्षिताक सिंहासनारी राज्य शासनात जबाबदारी देऊन आणि बाहेर सोडनो बदरियेच्या बदरेक आश्रमच्या स्वल्प मुखार गेले री सतोपंत म्ह प्रदेश येता चौखांबा ऐकूच्या नाव चौखांबा ताजे मुखार सतोपंत म्हले प्रदेश आरे स्वर्ग निर्याणाक तंगेल देह सोडनो पांडव मुक्त जाऊन गेले हंगा आता राजला परीक्षित विद्येन तू विनयांतो वपुषांतो म्हणजे तगल देहांतो त्याला आचरणेतो धर्मनिष्ठेंत काही उणेपण ना आपल्याला म्हालगडे पांडव कसले एक प्रतापी कसले कृष्ण भक्त शिल्लींची धर्माची अभिमानी अशिली ब्राह्मण रक्षक अशिली यज्ञकृत करतल यज्ञ करतल अशिली दान धर्म करतल आशिली त्याची सहस्र वांट्यांचं महात्मता कसल्या की कृष्णान कृष्णां तू त्या चरणा आरक्षण केले जलेरी तागेल महात्म्य दशदिक पूर्ती असल तो इरावती संघाती योग्य ग्रहस्थाश्रम चलैत एक दिवस रान्नान तो मृगया रुपार गेला काय मृगया म्हणजे रे बेट खेळचे नेवान गेल तेद्द्यांत ते पळयता एक गाई

ಕಿರಿಟ ಕೆಯೂರ ಧಾರಣ ಕಿತಾಂ ಧಾರಣ ಚಾ ಘನ ರಪ 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 ಪೆಟ್ ಮಾರತ ನಿರೀಕ್ಷಣ ಪನ್ ತಟಲ್ ಮನ ಹಲಿಯ ಹಯ್ಯೋ ದಾರುಣ ಕೃತ್ಯ ಕೃತ್ಯ ಮೆಗಲರಾಜು ಬಚೂ ನಿರೋಧ ರಾ ती गायी आणि ते बैल परिक्षित राजालेगे अनुरोध करताच परीक्षित राजाले गे विनंती करताच काय आक्रांता भूरी भारे कलिरायो तो विंगड कोणीने कली तो आक्रांता भूरी भारेण गोरभुताश्रुमुखी किन्ना बहुशं विभो गाय रुपारी ती पृथ्वी खिन्न जाऊन पुन्हा हे सहन कर जयनाशी पाप ते कलमशा कल पेट्ट खावनो क्षीण क्षीण जाऊन कृष्णा 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 म्हणून बॉब घालचे ऐकत असा परीक्षित राजा मुखार का रडताच काय आणि तो बैलो चार पाया बैलाक एकू पाय असते एकू पाय धर्मा चार पाय असायचे सत्य दया शांती आणि तितिक्षा म्हणून केलं जी सत्य दया शांती आणि तितिक्षा केलं लोक ज्ञान बुद्धी दान आणि अनुष्ठान म्हणून सांगतात अशी बा मस्त लोक मस्त न म्हणून सांगतात भागवत मूल श्लोकांतो सत्य ज्ञान दया शौचम असे म्हणून सांगल्या सत्यम नास्ती दया नास्ती कलिन सत्य म्हण पाय कातरला दय म्हणले पाय कातरल्या भूतदय ना अहिंसा स्थैर्यमस्थे समस्त नाजन, एक पायार वळवळ वड़ तर आपला खै मारताना तो परीक्षितो दारुण जाऊन शिल्ले हे दृश्य पळवण म्हणाल हे पृथ्वी हे धर्मा, मृषस्व धर्मरूपेण अधुनाष्ट धर्मरूप जाऊन असं तसं वृश हा राबला तुमची उद्धार मेगेल जबाबदारी किया कृष्णाल भक्तो पासून धावस की तुमक लवलेश मात्र दुःख ना क्लेश नाव कलील संहार घडयता म्हणून खडग काढ मारच्या मार्चा गेले वळारी तो कली त्याच्या पायार पडलो आणि म्हणाल काय राजा क्षात्र धर्म गे तुका कोण शरणागत जन येत की तां क्षत्रिय धर्म तो कोण मेगेल त्यांेल पायार पड सरेंडर जाताची जी सोड देऊ का क्षम कर का मग सोंडी डी ताण मळ अड्डा आत्ता आत्ता मेगेल राज्य सोडून वच का तांडमळे वै पूर्ण जगतच राज्य वट्टे सिक्क वट्टकडे चलता आता हा वचं खिक्षितां मार्या म्हणले केलं त्या सोडले कस लय सोडले गोतसवे कृतयुगांत केल अश्वमेद यज्ञाचे त्रेतायुगांत केले वाजपेयज्ञाचे द्वापरांत केले शतशतशत दान मान पुण्याचे फल कलौ केशव कीर्तनात केशवाल कीर्तना गोविंदा म्हणे नाव घेतल्या ते पुण्य मेळता म्हणजे कली होड नेवे, कली उपकार करत असा अशी विचार करून पळया कली पतित करताना कलियुगात कोण ते केशवाल नाव घेता भागवतात वर्णित जाता ताण कसलें ला सोडले री हा कली कितल्याची नाश केले रिची एक होड ऍडवांटेज सांगा कसन म्हणे केशवा नारायणा माधवा म्हण कोण कीर्तन करत की सत्संग करत की सज्जनाल संग करत की गुरु आश्रय घेत की कोण सत्कर्म करत की अनंत वाणट्यान फल मिळता पुण्य मेळता म्हणजे मा कर मारू ना म्हणले मा कोण ताण म्हणजे जाग दी तुल राज्यांत तुझ्या दिवचे सान सांग सान होड घर नाका एक सान थ्री बेडरूम फोर बेडरूम फ्लॅट दी पुरो हा तुक शंबर एकर जमीन दिल्या मग एक फोर बेडरूम फ्लॅट दिवचे जायना हांवें तुका बेंगलोरांत फोर बेडरूम प्रेस्टिजियस झाले असो इतले केल्या किले दिवचे हांवें दिता परिक्षितान विचार केला की खंय दिवया हाका आशिल्ल्यान तूं स्लम एरी दिवं का हाका चांग एरिया दिवू तशें ना मल्लेश्वरात दिव तशे ना रोडार दिवू तशें ना अथवा जयनगरांत दिवू तशें ना दिवं का अत्यंत काण झालेलं सज्जन सज्जनाक भा जेवच्या ना हांच्या निमित्तान म्हणले गोन जाग दिले खची खंची जाग दिली सुरवे जागो सुरवे सुरवे जाग दिला काय मद्यांत स्वरांत शराब सुरापनांत कलील साक्षात सन्निधान असा दुसरे जाग दिला मांसात तिसरे जाग, जाग दिला विशेष जावन असेल द्यूत द्यूत चौथे जाग दिला अत्यंत कुलटा स्त्री वाईट स्त्री म्हण तू वैश्या स्त्री कुलटा ते चार स्थान दिले के ताणमुळे के राया इतले वट्टू दिल्या आणि एक जल्प दिल्या युटिलिटी मेघा चरड चांग जात असल्यान पळया परीक्षित के चार चार रुमात खे तू एकोडोर राबचे कलिराय अनुमान आण तू म्हणके तू कसं गोत तो मेगेल डिमांड चढ असू आज कलियुगात हो मेगेल डिमांड चढ असत घरा कोणी येतात सर्व लोक लोडच्याक चार कोणी दी आणि एक दी जायत दिव्या म्हण ख भांगरांत राब रे बाबा इलिसिट सेक्स गॅम्बलिंग इंटॉक्सिकेशन आणि मीट इटिंग हंत चार हंत निज जाऊन कलेल पूर्ण सन्निधान असल्याक हे त्याज्य हे साधकांना सज्जनान वैष्णव भक्ताना धर्माच्या अभिमानी जनन हे त्याग कर का म्हल्याक मेगेल आश राज्यात तसल कोणी ना म्हणून लेखलो कोण परिक्षित आणि हे जाग दिलं काही बाहेर सर येन म्हणून हा शिकयता मक् शिक न हाका हा शिकता एक दिवस डोंगरे महाराज तंगल भागवत रहस्यात बरेतच हे भागवत मूल कथांची आहे ना मात्र उत्तर भारतात प्रचलित जाऊन अशील कथा भागव एक दिवस परीक्षित रायो त्याग राजभंडार तगल राजकोष राज प्रवेश करत गे मेगल मालगड्यान कसकसन कमयल्या म्हणून पळू का म्हणून लेखून मेगल मालगड्यान कसकसन आस्त अंतस्त केल्या म्हणून पळयल्या अनेक अनेक दिव्याभरण दिव्य अस्त्र शस्त्र रत्न माणिक्य वज्र वैडूर्या आदी अलंकृत अस्त्रा वज्रसन संवर्णन जाऊन अशी नानाविध अस्त्र शस्त्र आभरण पळून एक एक उभारण पळव लागलं की पेट्यावर उभारून उभारन सोडून एक, -एक पेटीत अशी अनेक अनेक दिव्या अस्त्र शस्त्र बांगर वज्र वैडूर्य उट उभारून पळयल्या रे सर्वार कृष्ण श्री कृष्ण कृष्ण म्हणून बरे तसले परिक्षित रायाक मेगल म्हणजे पुण्यवंत म्हणून बदन हे आमगेल नाही म्हणले कोण सर्व कृष्णाले म्हणले कोण तादात्म्याने अशी जीवन केले तसं ना तू हा एक अशी चिंतन करत मुखार मुखारसून गेले रे एक पॅट कान पळयता तातू एक छंद किरीट हल, हल किरीट का पळयत की हाता घेऊन कोणाल किरीट जरासंधाल किरीट ते ताजेर मात्र श्री कृष्णा म्हणून बरेल ना कसल्या बरेल ना ते जरा असंत कृष्णा प्रीतीच नाही तसे दुष्टाल संपत्त कसल्या सज्जनाक दुष्टाल संपत्त नाका कसल्या हळलेल म्हणेरी कीर्ती गोस्कर असल दुष्टाक आम्ही दमन केले म्हणून दाखवच गोस्कर दाखल किरीट घेऊन के, के। भगच्याने सज्जनाक दुर्जन आले संपत्त नाका कीर्ती गोस्कर हालेल किरीत काढ कसल प्रचोदन की का काडन मात्यार दवन घेता आयो म्हणत काय खै कृष्ण ना होय असा मुवन बसलो मृग बेटे व्यापार व्याजान मृगया व्याजान बाहेर सोरनु बसो न गेल काय एक मृगामाक्षी पडलो भागवतांत मृगा मृगामाक्षी पडलो मृग मिळतोवे ना मृग्यते न तो लभ्यते म्हणतो मृग्यते मृग अन्वेषणे धातो मृग म्हरी स्वाद म्हणून मेळ ना ते ना तू लोधित मात्र मेळना म्हण म्हणून मृग शब्दा कर तो केलो कडे पळया महाभारतात वर्णित भीमसेन एक मृगा मागशी पडलो मेळणे रामायणात रामचंद्र माक्षी पडलो मेळवे मेळणे नाका कलियुगाकडे तुम्ही भागवत वर्णन घेता परीक्षित राहा माक्षी पडले काय मृगात मेळवे मेळणे सुमार लोकां एक कडे भागवता गेलेला वेळे बदल जालेल विषय हो काही अतिशयोक्ती ना भटमाम साडे साता सोड का तुम्ही वगीच याय सूर करा जायत कसं लॅक ना भटमाम ना 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 असं कसं लय पळया इतर सांगले रिमना आवत वतना ना एक सिरियल असा मायामृग ताजी माक्षी आम्ही झाली रे पडले मायामृग म्हणच का सिरियल त्या पळोच्याक म्हणून हा म्हणले ते केंद्र तुमक मेळ ना तुम्ही सोय एक बी दिवस मेळना तो भायर सरला, मक्षी, 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 मक्षी वता मेलना मेळना चुपीपाात तीव्र जाऊन तान भूक लागून वाट विसर तान आणि सहन जायना जगतना एक आश्रम पळता त्या आश्रम रिगला शमीक रहशील आश्रम शमीक महर्षील आश्रम ते ते आश्रमा वचून म्हणाल काय ऋषीवर्यानो अहंकारान हे ऋषीवर्या मग मग उदक तान लागल्या समाधीस्थ जाऊन अशील तसल शमी काक काय ऐक का पडना तिरस्कारान नाही समाधी स्थिती राशी तसले ते परमात्मा पळयतो बसतले समाधीगत योगारी तांका प्रज्ञ ना म्हणल्याक तो शमी करमाधिस्थ जाऊन आत्मस्थ जाऊन समाधी योगा री तल्लीन जाऊन बशील वेळारी परिक्षित राधा कलील आवेशा निमित्तान को पयलो हो ढोंगी कोणकी ऋषी मग तिरस्कार करता मग अपमान करता मग पुरस्कार कर सोडणो नू कोण हा शिकव का शिक्ष देऊ का म्हणले कोण थं कसन जाता पडलेलं तसले मृत मृतसर्प कलेवर सर्पाच कलेवर काडन तगल गळ्या घालत घे गळ्या घाला आणि बाहेर सर घरा येता घरा येऊन किरीट काडन दवरता किरीट दवरतना पश्चाताप जात हयो कसल ओड महद अपराध ब्रह्मज्ञाने अंक महात्मांक कोण अप... सवता निंद करता तांगेल द्रोह करता सद्वैष्णवांक कोण द्रोह करता गुरुजनांक कोण सवता निंद करता तसल्यांक परमात्मा क्षम करना तो अपराध के ब्राह्मणांक गुरुजनांक महात्मांक सन्यास्यांक, श्रेष्ठ जाऊन आश भगवत उपासकांक पूर्ण जीवन कोण संन्यासी जाऊन मनुकुला चुद्धारा घालताची तसल्यांक तुम्ही विरोध केले री तसल्या निंद केले तसल्यांक सवल्यारी तसल्या सवैल ऐकल्यारी तसल जनांक कोण विरोध करता संघाती भोवल्यारी महान अपराध म्हणून सांगल्या अक्षम्य जाऊन असेल अपराध परमात्मा केदनाच क्षम करना न सूर्यो नवन्यस्तु यमस्य दंडात अग्निस्तु मानात चुविता न नपाशान वै दृश्य पिशाचकारी भ्रमिष्यते ब्रह्मकुलावमानात हा सूर्याभिना चंद्राभिना यमाल दंडाभिना यमालदंडा भिना पाशा भिना पिशाच्याक भिना शाकिनीक भिना डाकिनीक भिना जगतांत कोणाक भिना काय परिक्षित म्हणता मात्र यक् मात्र ब्राह्मण भग भगवत भक्ताक अपमान केल्ली ज्या जन कस पापेत की तुम भित्ता भिवका त्या भयभक्तीनच त्यावे रडत पश्चाताप करताना हांग शमी काल गळ्या मृत सर्प कळेवर पळवनू तगेल तरुण पूत जाऊन आशिल नवीन ऋषी शृंगी नाव तगले त्या गळ्यात अशी सर्प पळवनो हे कोण तगल गळ्यात घाल्या की तो मनुषू आईच्या सप्ताहेन तृदत्वारी तक्ष केवृश्यते

दुरात्म जाऊन असेल पांडू न तू जाऊन असता परीक्षित तुझे गळ्यान तू तू तिरस्कार कर करू मृत सर्प कलेवर घालले कारणान तू अपमान केले कारणान हा तक शाप दिले हा शाप दिलं कसन म्हणून शाप दिल, दिल रे आईच्यान सप्ताहान तक्षका तक निमित्तान मरण ये हो। शाप दिले अयो पापी म्हणाल कोप येऊचा ना मनशाक कोप आयल्या मात्र ने मनशान शाप दिवचे कोपू या ना जले शाप दिवची कशी दुष्टा पुता सौतके तुगल अनुष्ठान समस्त व्यर्थ कसल्याक अस महात्मा खर्भांत असले परिक्षिताक त्या कृष्णान रक्षण केले की तसल त्या मनशा वशात प्रारब्ध वशात प्रतिबंधक वशात केल मनुष्य पाप करता अपराध करता मात्र ज्ञानान नाही ते केलावपटी पटी प्रारब्ध वशात संचित कर्मवशात घडता म्हल्या कसलेच उपाय ना म्हणले कोण धाव नो परिक्षित राजाला एक शमीक येऊन सांगत काय राजन परीक्षिता बेजार कर ना मात्र ब्रह्मलिपी भाललिपी ब्रह्मलिपी ती विधातान बरे लिपी मृत कलेवर घालत तस एक सान लघु अपराधाक मे गेल आईच्यान सात दिवसान तक्षकाल निमित्त मरण ये शाप दिले ऐकून परीक्षित राजा किंचित मात्र विचलित झाले किंचित मात्र भिलल किंचित मात्र खेद केलल ना परिक्षित राजान तगतात पैल ख जन्मे याक राज्य देऊन तारुण्यावस्थेन तुझी समग्र सोड प्रायोपवेशे गंगा या प्रायोपवेश करच कस कर गंगा द्वारा आगमना यत्त भागवतांत सांगल्या परीक्षित राजा मरणा भिवून आयल्ल ने मरणा यदरसुनो मरणा यदरसुज कसल सिद्धत जाऊ का की मरणाक भीनाशी ते यदुरसुज कसल सिद्धत जाऊ का की त्या करच्याक तादात्म्य सोडणं समस्त अहम अहमभाव सोडणं ममकार ममता सोडणं ते गंगाद्वारारी भगवत उपासना प्रायो एक प्रायोपवेशा करचोस कर येऊन बसलो आम्ही तुम्ही आज भिवचे कसल्या की म्हणजे एक्का मात्र कजले झाले हा मरता म्हणून कळल्या पुरो मर्ते लोकांत मरचे पहिला असता कोणी मरचेच एक ना एक दिवस मरकाचीच मात्र मनशाक आम्ही लेक्क जस्ट गिव्ह इट अ थॉट ऑफ इंट्रॉस्पेक्शन अशी बशीलकडे विचार करा हा एक दिवस मरता वय दिस किपळे एंबत वर्ष रे निमगे या तुम्ही मरता ॲह मग प्रायजला मानता रे मानतार म्हणजे कोप येतात कसं म्हणकानी हा मांतार वेंगड हो। परिस्थिती कशी राबल्या मुव्वत् वर्ष मानता मांतारा मंतर जाल रे चाळीस झाल्यानंतर म्हणतारोच आणि विचारत ना पेपरांत येतात पत्रिकेत मस्तपंत पळया भी जोरी कॉलमंत तोंबत्तोबत् तु वर्षाचा मुदुकन शोचनीय मरण ते शोचनीय नाही योचनीय मरण ते इतले वर्ष कशी वांचू नशलो म्हणून योचन कर एक ना एक दिवस मर्याच्या मी सर्वांलन दुतरू काल पिली दुय़े वाघा ताळू ताळू यंदरे ताळू वरे भागवत अस द आर्ट ऑफ डाईंग आम्ही इतके दिवसांपासून आर्ट ऑफ लिव्हिंग शिकलेंच आर्ट ऑफ डाइंग कोणी शिकका ते आमक भागवत शिकयता आर्ट ऑफ लिव्हिंग कशी वन एज इज ओन वे बट हाउ टू डाय कशी मर का हे वे आमक कोणी शिक्षण मरण म्हणजे जाऊ ना माक्षी तुम्ही एक शिबीर द आर्ट ऑफ डाइंग म्हणून एक मनुष्य ना सांगतल समेत येणार मरण मन की मनुष्य विकता मात्र बदल पडली भागवत आमक शिकता परिक्षित राहते कशी मर का म्हणून कृष्ण कशी जीवन करका म्हणून शिकता अ इमॅक्युलेट पर्सनॅलिटी गॉड लॉर्ड कृष्णा भागवतो दोन, दोन नमुने पात्र एक परमात्मो दशमस्कंद कसे तिने जीवन केल्या म्हणून निज चरित्र आणि कशी मरका म्हणून मरण येऊचेच एक ना एक दिवस तुम्ही कितले प्रयत्न करा एक ना एक दिवस मरका चित तुम्ही केदन म्हणत ना राजा गोत असा आईच्यान सात दिवसां मरता म्हणून खटवांग म्हणलं ऋषी आईच्यान तो देवाक घोस्कर काम करून कोण देवांक विजयी केल काही त्या त्यावेळे देवान निमगील तकात तू कसन वर जाऊ का म्हणून ते खटवांग राजान म्हण मला केदनं मरण येत म्हणून सांगा तिथले कळल्या पुर त्यावेळे त्या खटवांगाने सांगले समस्त देवान आत्ता नेक्स्ट मिनिटार तू मरता ताणे मला जीवन दे म्हण मी आयुष्य दे म्हणजे ज्या ज्या दिव्य देवान ताण कसं म्हणक काय गो वे उपासन एक मिनिटच नव्हे हा देवाला उपासना करता कृष्णा आली म्हणून करच्या बसलो एक क्षणांत मोक्षा पावलो मरण कालारी आमगेल कशी चिंतन असत कि ते जन्म तो जन्म उडगास जड भरताल उपाख्यान येताना सांगतो काल न दूतरू काल पिली दू, येळे वागा ताळू ताळू यंदरे ताळू वरे कालाल दूत येऊन पास घालून तांडून वरतना आजवर नाका पायवर नाका रे यमा सोडून वर तुका तुगेली पूज करता ऐकना तो हरके ऐकना ज्योतिषा सांगून किती होम करा ऐकना तो जो खंचे अनुष्ठान करा ऐकना तो तांडून वरताच समय चूक ना तो तांडून वरतच ना म्हणून बसची मात रंगा एक हस्ती पस्त काय हस्ती न मणाल काय ती हस्ती मानतार जालची के ता भय खरी हस्ती मरणून गेले री तिक चंद कोण का म्हणले कोनो एक आत निघाल काय दंगूर मारून दिला ಈ ಹಸ್ತಿ ಮೇಲೆ ಮೇಲಿ ತಂಕ ಗುಂಡ ಮಾರತ ಹಸ್ತಿ ಪ್ರಾಯದಲ್ಲಿ ಜಾಲ ಗೆಲ್ತಿ ತಾಳು ತಾಳು ಎಂದರೆ ತಾಳು ಅರೇ ಮೋರ ಹಸ್ತಿ ದಿವಸ ಜಾಲ ಏಕ ಮೋನ ಪಂದ್ರಸ ಸಂಚಾಕ ಹಸ್ತಿ ಮೇಲೆ ಏಕ ಮಾರತೋಕ ಭಾರ ಸರ ಕಷ್ಟ ಸಾಗ ಸರ್ವಾನ ಮಳೆ ಕೇ ಸಾ ಗುಂಡ ಮಾರತೋ नाना कशे सांग का सा। राजा ना कसे सांगता म्हणला येऊ नो राजा दे राजकी जय हा कसन राय जय कार घालता खंच्या आईल तो तुम ओ ओहो हस्ती म्हण की विशेष प्रीती यो बैस तानी पी चा पी हा सांग मेगल हस्ती कशी असा स्वा स्वामी राजा आणि कसन काय काय ना पंधरा दिवस झाले काय गलाट घालना ओ हो सुधारलीस मेघल हस्ती आणि कसं झाले पंधरा वीस दिवस झाले खाण जेवण करना ओहो डायटिंग करतस दिसता आणि कसं नाही श्वास घेना दांत पण गेल्याची पोट बेतून गेल्या अंत बाहेर पडल्याची गावभर दुर्गंध आयला ओ हो हे वट्टू तू लक्षण सांगताना हस्ती कृष्णार्पण गो कळलं का समज सांग रे हस्ती मेल म्हणू ते हाव सांगणार आया ते तुव्या सांगचे आणि तुव्या गुंड मारून घेऊ हाव सांग कालना तू तर रे ताळू वालाल दूत येऊन का पा, पाश घालून तांडून वरताना तुमका का का आज नाका फाले ना म्हणजे ऐकना हा आज अजून पसून कसं नाही साधन करनी रे देवा आत्ता करता म्हणजे रे देव ऐकना ते यमाल दूत ऐकना तांडून वरताचीच आम्ही लेकलेच संसारात सुख कंचे म्हणून परिक्षित कळता पडेल सुख काय नाही सर्व सण गेल काय बायल चढवा एका क्षणार त्याची संन्यास संन्यास म्हणले कसले समस्त सोडचे सम्यक न्यास हा न्यास म्हणे रे दवरचे ता उपसर्ग सम लाय विरुद्ध अर्थ होता समस्त सोडचे म्हणून उपसर्गेन धत्वर्थ हा बलादान्यत्र निय ते तिंगड उपसर्ग लाईल री अर्थ विंगड रपता हंगा समस्त सोडून गेला तो बायल चरडवा घोसकर आम्ही आम घोस्करता तांगेल घोस्कर आम्ही बद जाऊन पळले रे मेगेल बायल मग मोग करता म्हणून लॅक्च मात्र मेगल चरडू माक, माक मस्त प्रीत करता सम्मान करता म्हणून लॅक्च मात्र बद पळले कोण कोणा प्रीत करना अक्षरशः वैभ वा। कबीरदास आले उदाहरण काशीन तू कबीरदास भिक्षा पात्र घेऊन घरा बाग, बाग लागेल काय भिक्ष दे भिक्ष दे भिक्ष दे एक सावकाराल घरा येत रावता सावकारान मळगे रे कबीरा कसल उण जे रे तुका भारी बुद तू हा सांपणाच्या पळयता त्या घाटार हरिश्चंद्र घातार तू शिक्षण रे हा शिकच्या येत असं हा बड्डो मात्र हा दुड्ड करच्या भारी बुदंत पळे आज पड़े, मेगल घर पळे तु गेलं पळे बायल पळय बैल पळेल पळय पळे काशीन गेले जी 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 म्हणतात मेग्ल घोस्कर घोस्कर मेगेल चेडू कबीरान मळके सावकारा तशी चूक लेखत तू इस तन मन की कौन बड़ाई देख तो नैनो में मिट्टी मिलाई अपने ही खातिर महल बनाया आपे हो जाके जंगल में सोया तू राय मोड़ ले क्या पूरा कड़े उड़ जाए ना है तुगल बाइल तू तुगेल नहीं बाईस नईसरे कबीर आतुक संसार्य तू कबीर कबीरान मल के, के जाय हा सांगितलं बरी तू संसार रहस्य दाखता कसन कर का तू मरची नाटक कर का ओह करता हात पाय घट्टे करून दोळे धव घेऊन तोंडा इथले फेंड हा हा मरता म्हणून निदल बायल बैल प्रीती बायल भीत असेल बाहेर येऊन पळता हे लक्षण पळताना मी घालबा म्हणाल जालक तुम तुम्ही वगैरे वर मरण येत म्हणून कोण येऊ जरले आता मग कोण गती म्हणून तोंडार दोन रडच्या सुरू करते दोळ्या उद्या घालून

सावकार निधलकडे विचार केला इतले दिवस तुमक नमगून हा मशील ने आता मक्क कोण गती कबीर दासान म्हण काय नुत नीद आहे सोनव इशार केला नुत नीदे दाख तू रहस्य पळे बायल्या पहिले के अमा तू का बांचौका वे वही दासन हा का एक काम कर स्वल्प दूध घेऊन यो रुप्या लोट्यान तुला एक बेचक दूध तापवनो गायचे दूध तापवनो न कडीसाकर केसर बदाम पिस्ता लायकला एक पदार्थ घाल छंद दूध बदामी दूध घेऊन आण दिलं कबीरदासां दोन्ही हातार दोन दोन तीन मिनिट मंत्र कसन कसं घे के अमृत संजीवन मंत्र घे पी घे कसन करचे सवकारिणी निमगेल के पी घे अम्मा पी तिका रोण रोण का ताळ सुकून गेल कसन या पिल्या पूर्जा जिब्बे लागी वरता म्हणताना कबीरदासान म्ह गे अम्मा एक विषय सांगचा विसरलो हें दूध कोण पिताच तें मरताच यजमान मानता जिब्बेला गेल्लो लोट हातार येवन राबला अयो मरतव मालगड पुता पयल के पुता आता तू मलगड रे कसो पळोवंक कर म्हूण तागे हातार दवरलें की पळया आमगेल्यान तूं काम कसलें म्हूण हेच हांव खंय तरी भटपणा गेले कडेन पळोवचें आसा मानतार यजमान तागेले बायल ती पाया बसच्या दूकी की यजमाना खांक कप भरता रागा पेट करना चालू वसा इतले बाधा घरात मालगड्या मालगड्याना पूजे बस का काय गणो मा ताक बस का रे पाप तागेल्या बसच्या जाय ना चरडू बाहेर वचून काही की अन्न आण बस का ते मालगड नव्हे त्या आम्ही करचो आहे दुड्ड करताना करचिताना त्यावेळा मालगड उड घासे ना घ्या रे पुत्ता मालगड आहे मी काम पी ताण म्हणजे आमा मी गेलो आण रो ताण मरची न्याय आमचं सल तरण्यान न्याय मरचे म्हणून दुसरे पुतार हातार दल दुधा भाऊ भाव ताव भारी संप्रदाय असतो ताण म्हणके अण्णान मालगड्यान असताना धाकल्याने मुखार येऊच्या सत्यनारायण पूजेक प्रसादा कशी मुखार हा काय तशी मुखार द्या म्हणून ताण दिल की सात भाऊ कोणी पिन हे पळवून कामाळान विचार केले होिवची परिस्थिती येतात म्हणून थं त्यां जाग खाली करून बाहेर सरून गेले कबीरदासान म्हण की कोणीतरी पियाची कोणी पिना पळया मेग्गेल मेगेलान मेगेल आण म्हणून म्हणतली मेग्गेल बायल मेगेल बाम म्हण म्हणून म्हणतली आत्ता कसं नाही प्रीती नाव आहे मोगस म्हणून येऊन स्मशाना वचून सांगात निदत हवे तुम्ही बामणाले अथवा बामण बायलेले ना सांगच्या मात्र थै चिता थंड जाऊ का हांगा अंतरंगात असेल थंड हे सत्य हे जीवनाचे जाय जाणे ग्रहण करा नावे सोडा बट दिस इज अ युनिवर्सल फॅक्ट त्या त्यावेळारी दासान म्हणतात अशी म्हणतात ती सावकारणी म्हणाली एकच पिता मे गेल बाब म्हण सावकार म्हणा भारी प्रीत कोण आम सुणे राम ताक घाले आम सगळे आठ दहा लोक वचून मानतारी वचून सावकारिणी वचून त्या रुप्या लोट्याशील दूध दबरले का मुखार ते सर्वां पळयता जन्मा इतर चांग दूध दौर ह्यांनी दवरता म्हणताना कसं की अस दुधात पिवच्या ना म्हण हुंगून पळे ना के। कितले प्रयत्न केले रे पिना वापस घेऊन आयली अम्मा तुगल बमणावांच्या नाक वे तीन म्हणलं काही जनन मरण आमेल नम हात वे ते तांग त प्रारब्ध रे वे कबीर दासान म्हणे अम्मा हाव पिवच वे जायत दासानो तुम्ही पिया म्हणाल <laughs> कबीरदास घट गट दूध पिता सवकार संसार रहस्य कळले तिका उठूनग आर पडत गे आत्ता जलेर मग संसार रहस्य कळले कर कसन करचे जीवन व्यर्थ मो त्यावेळे कबीरदास म्हणतात कब स्मरो गे राम बालपण खेल गबायो बालपण खेल गबायो तारुण पण मो काम हात पाव सब कापन लागे निकल गया स्मरो स्मरोगे राम मा कुरुधन जन यौवन गर्व हरती निमेष काल सर्व कब स्मरोगे राम राम आणि केंद तुम्ही द्यावाल स्मरण करताच बालपण मो खेल गवायो चरणपणार खेळांत गेले तारुणपण मो काम जीवनात कसं कसल जाऊ का बायला चरडू म्हणून तारुण्यात काढले मांतारपणा आयले री हात बाप का हातपाय कडकडतना मरण येता शिवाय देवाल स्मरण येणार म्हणजे आणि केन देवाल स्मरण करतात तेच जीवनात उद्देश आमक के मरण येत म्हणून गतना परिक्षिता सात दिवसांत म्हणून गोत तस वे कालाल दूत केंद्र तांडून म्हण आमक कोणाक ना मात्र एक ना एक दिवस असा सिद्ध जाया पुमसाम एकांत श्रेय हा अंत्ये नारायण मनुष्याल जीवनात मुख्य उद्देश तो फायर सोन गंगा द्वारा येताना थई अत्रि भरद्वाज तो कोण कोण असायची जा अश्वत्थ कपित्तमाना सर्वे गणाश्चैव अत्री भृगुरद्वाजा भरद्वाजा समस्त सप्तर्षी किन्नर यक्ष नाग सिद्ध चारण गंधर्वारी समस्त लोक सम्मिलित यवनो समिलित जले कसलेक्कीरी परीक्षित राजाले स्वागताक परीक्षित राजान सर्वांकवादन करून बसताना येत सच कोण योगेंद्र शुकाचार्य జంతమను ఆజుహావన్మయో వేదవ్యాస పుత్ర శుక శ్రీకృష్ణ శ్రీకృష్ణ శ్రీకృష్ణి గుుర్ గుంగుర్ గొంగు క్యాశ తోండ పడలే తంగల్ తోండస్ నాక నీల వర్ణ నగ్నావ आंघल घालना तांकां चरडू फात मारतच 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 आसा काय आंगाक लागत चंपने चिल्लने रगत उसळता तरी तोंडान उफ येना दूख जात म्हण कसं का अनुपेत केलो लोक बरे अनुपेत म्हळ्यार उपनयन रहित म्हूण उपनयन जायनी म्हूण अर्थ ने अनुपेत म्हळ्यार देहाभिमान रहित म्हूण देहाचेर अभिमान मे गेल ने आम्ही जन कितली दि, दिने दिने मरता शवयात्रा शवयात्र पळत आमक बेजार जातव जायना कसं जायना मरण जे बेजार जाऊ जायना कसं तो मेगेल नाही बेजार ना ना देहाच अभिमान येतवे केन अभिमान येत की देहा अभिमान तो शुकाचार्य दोन्ही हातान कृष्ण 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 म्हण म्हणताच येतना बायल मचरडू पतर मारतास काय व्यत्यास जायना मंद मंद स्पंदमान स्तनंदय आंदोलित विकसिते इंदिवरा निंदे संदारि संवारी मनोनयनो द्वन्वा समीर बालक जालकलिका कलिका हर्षकल लाट बलका चंपत विवृतं पद श्री संपन्न नासिका पीतांबर गदां भुजा विमर्शादापालयस्तस्य तो पीतांबर नारायणल स्मरण करत 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 थै येऊन समस्त लोक उठावून राबल्याची योगिंद्र योगिंद्र धबारी मध्ये यस्तोत्तमत्यां त्याम हरिरच्युत सौ हे बादरायण पुत्र तुगल पादारविंद नमस्कार करतात की दाखल साक्षात ते अच्युत आले प्रच्युत कथा सांगत असाल तो प्रवीण वेद व्यास पुत्र म्हणतात सूर्यवत विराजमान करून आसनार बसकार होऊन समस्तान प्रार्थना करताना परीक्षित राज एक प्रश्न करता त्याच भागवताचे उत्तर पुरुषस्य कार्यं म्रियमानस्य सर्वदा हे योगेंद्रानो शुकाचार्याणो शुकाचार्यानो मरणासन जल्य व्यक्तीन कसन कर का तुम्ही लेक्चा फाव आम्ही काय मरणासन ने वी आर नॉट ऑन द दॅट बेड वी आर नॉट बेड रिडन येट मरण केन कोणाक गत ना सांगून या अतिथी आणि मरण सांगून या काय क्या येतात म्हणून कळणार परीक्षित राजा गोत्स आईच्या सात दिवसांना मरता आमक गत ना म्हणत पुरुष स्यैव कार्यमियमानस्य सर्वधार योगिंद्रानो शुकाचार्यानो हीचाती निचो अधम विप्रशापान सप्ताहान मरण म्हणून सांगल्या मात्र पुन्हा जनन वर्णन असेल पुन्हा या संसार योच काय इच्छुमक ना तशाच तरी मनुष्यानं शाश्वत सुखप्राप्ती गोस्कर शाश्वत शांती म्हणजे कसन कर का म्हणून सांगताना त्याची उत्तर प्रत्युत्तर रूपारी सांगताची शुकाचार्य श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यशेता भयम राजन भगवत विचार ऐक ऐकलं तसंले मनन कर मनन केलं तसं ध्याना विषय करून घे त्या वेळारी ध्यानस्थ जाऊन चिंतन केलं वेळारी एक दिवस मरण काला रे ध्यानाची अखंड रूपार धारण म्हण गेल्या खंड स्मृतीर ध्यानम अखंड स्मृतीर धारणा म्हणून मध्वाचार्य तंत्र सारा अखंड स्मृती रूप धारणा मरण कालार परमात्माला चिंतन आयल्या री पुन्हा जनन मरण नाशील तसले निजनैज स्वरूपानंद मुक्ती प्राप्ती करता म्ह अंतकाले मामेव स्मरन मुक्त कले अंतकाला रे म्हण कोण स्मरण करत की तका हे कलेवर आणि पुन्हा हे संसारांत या ना कैत संततम चिंते नंतम अंतकाले विशेषतः मध्वाचार्य दंगल द्वादश स्तोत्रांत सांगता जशी संततम चिंतये नंतम संततम म्हण यावागलो ऑलवेज अनंताल चिंतन करा अंतकाले विशेषतः सदैव करत राबल्यारी अंत्यकालार निजा जाऊन येतात रूढी नाल्यार अंत्यकालारम कोणाचेरी प्रीतस पळया ताग स्मरण येत काय बैल मनशेला बैल मनसेला स्मरण येतात चरडू वाजेर झाल्या चरडूवाल येतात आम्ही कसल स्मरण करता जी मुखा वय जन्म तोच मेळत के బయలు మనశాని స్మరణ బయలే లూడగా కడలి ముఖాలు మనిష జీవన బయలు మనషా దేవా అని వాస నా మేక జా ప్రీతి జరణ కాళక జల మళ్ళీ అంతకాలే విశేషత విశేషత అంతకామ స్మరణ వింగడ అర్థ అనేక అర్థ గమనా ధమన్ సంగార్య సమ్ సమ్యక్తమ్ వ్యాప్త कोण सर्वत्र व्याप्त जावनस परमात्म, सर्वत्र परमात्मा सर्वत्र सा म्हणून परमात्मा अंतकाले विशेषतः अंत म्हणा निर्णय काला रे देव खा म्हण प्रद निमगेल वेळारी सर्वत्र सा म्हण सांगल अशी सर्वत्र सा म्हण अंतकाला निर्णय कालार सांग म्हण देव सर्वत्र सा आणि अंत्यकालारे त्या स्मरणानं पुन्हा जनन मरण नाशील स्वरूपानंद प्राप्ती जाता म्हण असले श्रीमद भागवत ते श्रोतव्य कीर्तव्यच स्मर्तव्येक्षता भयं म्हणून राजन परीक्षितक राजा परीक्षिताक शुकाचार्य श्रीमद्भागवतकुधा प्रारंभकोन सची सचि भागवत कथा विराम हंगाकऱ्या केवला पाच विशेष साशेषन प्रघट्ट मार्मिक प्रघट्ट पायद दिवसाक कथा कपिलोपदेशो दक्ष प्रजापतीले यज्ञभंग रुद्रदेवाल मनो तत्वाभिमानी रुद्र कथा आणि ध्रुवराजाल कथा भागो ध्रुवाक परमात्मा द्युतशील शाश्वत पदवी हा जे समस्त फाल्या दिवसाक श्रीमद भागवतांत मी श्रवण पुनीत जाव्या सर्वांक देव कल्याण करो प्रार्थना करतच आयज दिवसा प्रवचन कृष्णार्पण कर हरे राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा भज मनराम भज मनरा पाण्डुरङ्गश्रीरङ्ग भज मनराम भज मनराम भज मनरा पांडुरंग श्रीरंग भज राम। भज मन केशव भज मन माधव भज मन केशव भज मन माधव भज मन आनन्द भज राम भज राम भज मनरा पाण्डुरङ्गश्रीरङ्ग भज राम श्याम सुन्दर मदन मोहन राधे गोपाल राधे गोविन्द भजो राधे गोपाल राधे गोविन्द भजो राधे गोपाल भजो राधे गोविन्द भजो राधे गोपाला भजो राधे गोविन्द भय प्रदाता भगवान वेदव्यास की गोपाल कृष्ण परमात्म सदगुरु श्री श्री तीर्थ स्वामी गुरु महाराज की सद्गुरु श्री श्री महाराज की संतन की कृष्णार्